निरीक्षक मुख्य विद्युत निरीक्षक इसराम अण्णा इमारत चेंबूर यांना एक पत्र दिले आणि विषय दिला राज्यातील सर्व सार्वजनिक व खाजगी रुग्णालयातील विद्युत मांडण्यांचे व उर्वाणांचे निरीक्षण करणे. आणि मग त्यामध्ये त्याला डायरेक्शन दिले की राज्यातील सर्व सार्वजनिक व खाजगी रुग्णालयातील विद्युत संचांचे निरीक्षण करण्यासाठी SOP आपण अति तातडीने ठरवावा आणि त्यासाठी महापालिकेचे स्थानिक त्याचबरोबर नोडल ऑफिसर खाजगी रुग्णालयातले आणि सरकारी रुग्णालयाचे अधिकारी आणि शासकीय सार्वजनिक बांधकाम विभागातील विद्युत शाखेचे अधिकारी यांच्या मदतीनं याबद्दलची पूर्तता केली. झाला तो आम्ही न करता तो राज्य शासन प्रोव्हाइड करणार आहे की म्हणजे एखाद्या हॉस्पिटलमध्ये विद्युत मांडणी जी झालेली आहे ती कशी तपासावी, काय असावं आणि काय नसावं, हे जे काही इलेक्ट्रिक ऑडिट आहे तर ते काय काय तपासलं पाहिजे, जी तपासणी सुद्धा शासनाकडून मिळेल अपेक्षा आहे. कालचा GRI आज संध्याकाळपर्यंत किंवा मॅक्सिमम उद्या दुपारपर्यंत ही आपल्याला सूची येऊन देईल. आपण नॉमिनेट केलेला एक नोडल ऑफिसर, त्याचबरोबर महापालिकेचा एक अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा, विद्युत विभागाचा इलेक्ट्रिकल इंजिनियर, अशा माणसांनी ती टीम जनरेट करून तपासणी करावी. पण ह्या यंत्रणेला तुमचं हॉस्पिटल, ही माणसं तुम्हाला माहिती आहेत कारण तुम्ही जे हॉस्पिटल नसतं केलं, बिल्डिंग बांधली, त्याला उद्वाहन लावलं, लिफ्ट लावली, त्याला यांचं सर्टिफिकेशन असतं आणि एवढी वनिट फॅमिलीअर विथ दिस सिस्टीम, तर तुम्ही त्यांच्याकडून फिटनेस चालू करून द्या. गव्हर्नमेंटची चेकलिस्ट आज ही करून द्या. दुसरा आपला चर्चेचा भाग आहे फायर ऑडिट करणे. फायर ऑडिट साठी आमचे धडके फायर ऑफिसर बसलेले आहेत. एरवी आम्ही असं शासनाने नॉमिनेट केलेल्या संस्था आहेत की ज्यांना लायसन्स दिलेलं आहे फायर साठी, तर त्यांची यादी fireservices.org या वेबसाईटवर ही यादी पूर्ण उपलब्ध आहे. ही पण मी झिप फाईल तयार करून दुपारपर्यंत तुम्हाला ही व्हॉट्सअपवर तुम्ही डाउनलोड करून प्रोव्हाइड करतो आणि जर्गी ती आता मी फिटिंग संपल्या असेल ना ही डाउनलोड करायची झिप फाईल आता सोडा पक्की फाईल आपल्याला व्हॉट्सअपवर होऊ शकते. तर ती एक दोन जणांना पाठवतो. माझी विनंती आहे तुम्ही पण आपसात सर्क्युलेट करा. यामध्ये ते एजन्सीचं नाव आहे, मोबाईल नंबर आहे, कॉन्टॅक्ट आहे, तुम्ही कुठला इन्व्हिटेशन सिलेक्ट केलं तुमच्या आणि म्हणजे इलेक्ट्रिक झाला, फायर झाला. तिसरा विषय जो सुरुवातीला चालू केला आणि पुन्हा शेवट आला तो म्हणजे ऑक्सिजन जो आहे, तर ऑक्सिजन ऑडिट मध्ये काय काय बघावं, काय काय बघू नये, यासाठी जर पॅरामीटर्स आता गव्हर्नमेंट कडून नाही आले तर कसं आता आमच्या हॉस्पिटलमध्ये की इलेक्ट्रिकची लाईन आणि बिकॉज ऑफ स्पीकिंग ऑफ एसिड द बर्निंग इश्यूज वर पॉसिटिव्ह अँड स्केअरसिटी ऑफ सप्लाई लॉजिस्टिक्स ऑफ ऑक्सिजन रेमडेसिवीर एक्सेट्रा एक्सेट्रा. Since last week, we have not crossed 1500 cases per day. During the peak, we have touched 2140. So, many of the friends from fraternity have been suggesting to me that maybe we are at the plateau, curve is flattening. So, I have observed a disturbing trend in last 2 days. For weekends, we always say testing numbers are less because people go out less. So testing on weekends always dips. So the figure which we get of new cases on Sunday and Monday are pretty dicey. Anybody here doesn't understand Marathi? Only asa hai ka jana? Okay. Acha hai do chalo. To theek hai. Hindi sabko samajhta hai? Hindi everybody is fine with Hindi? See, this meeting has been called because of some